राज्य के ऊर्जा मंत्री और नागपुर जिले के पालक मंत्री नितिन राउत पर भाजपा युवा मोर्चा के विक्रांत पाटिल ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि वे अपने बेटे को चुनाव में जिताने के लिए मंत्री पद का गलत इस्तेमाल कर रहे हैं। भाजपा युवा मोर्चा के विक्रांत पाटिल ने ऊर्जा मंत्री नितिन राउत पर गंभीर आरोप लगाया। उनका आरोप है कि वे अपने बेटे कुणाल राउत को युवक कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बनाने के लिए अपने पद का गलत उपयोग कर रहे हैं। बेटे के चुनाव के लिए मंत्री राउत ने महावितरण के अधिकारियों को काम पर लगाया है। इन आरोपों का खंडन करते हुए ऊर्जा मंत्री के बेटे कुणाल राउत ने बताया कि भाजपा का बदनाम करने का एक षड्यंत्र है, इसलिए ऐसे गलत आरोप उन्होंने लगाए हैं। नहीं, हे सगळे आरोप पूर्ण खंडित करतो मी इथे। कसं काय आहे की हा महाराष्ट्रपती युथ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपदासाठी मी उमेदवार आहे। अजून त्याच्यासाठी आमचे इंटरनल इलेक्शन आहे। अजून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता नेते, अजून युथ काँग्रेसचे कार्यकर्ता नेते याचा प्रचार करून इथे नोंदणी करत आहे। अशा प्रकारचा पूर्ण आरोप मी खंडित करतो। हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपचा षड्यंत्र आहे। ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली या मुद्द्यावर। नाही, परंतु कसे गव्हर्नमेंटचे काही नियम राहते, गव्हर्नमेंट कोणाला इंटरनली असं कोणत्या पक्षाला हेल्प नाही करू शकते। अजून हा आमचा इंटरनल इलेक्शन आहे। अगर मला काही अगर करायचं असता तर मी खासदारकी आमदारकीला केला असता, लेकिन हा आमचा पक्षाचा इंटरनल इलेक्शन आहे। इथे कोणती पण गव्हर्नमेंट यंत्रणा काही कामाची नाही आहे। हा काँग्रेस पक्षाचा इंटरनल इलेक्शन आहे, म्हणूनच मी हे आरोपला खंडित करतो। अजून महाविकास आघाडीला बीजेपी सरकार बदनाम करायची कोशिश करत आहे, त्याचं आम्ही खंडित।